हाय फ्रेंड्स, आज हम लेने वाले हैं क्वेश्चन नंबर 4 और 5 फ्रॉम एक्सरसाइज 6 से। सिंपल नहीं है, लॉजिक लगाना होगा, दोनों फॉर्म पता होने चाहिए, रोस्टर फॉर्म और सेट बिल्डर फॉर्म। राइट द फॉलोइंग सेट इन रोस्टर फॉर्म। रोस्टर फॉर्म में इसको कन्वर्ट करना है, यानी ये कौन से फॉर्म में दिए, सेट बिल्डर फॉर्म में। ठीक है, द सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड मीरूट। तो इसको पहले है ना, सेट का नाम नहीं पी दे देते, उसमें से लेटर लिखना है। पहला लेटर है एम, उसके बाद में ई कॉमा देना है, उसके बाद में फिर से ई है, लेकिन सेट में कोई भी एलिमेंट रिपीट नहीं होता है। ठीक है, एम हो गया ई, उसके बाद में आर यू टी, बस इतना ही लिखना है। ठीक है, क्वेश्चन नंबर 2, द सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड यूनिवर्सल। इसको क्यू सेट देते, यूनिवर्सल यू एन I, V, E, R, S, A, L, इसमें कोई रिपीट है क्या, चेक करो। U, नो रिपीट। N, नहीं। I, नहीं। V, एक ही बार आया। E, एक बार। R, S, रिपीट नहीं है। A, नहीं है। L, नहीं है। ठीक है, तो क्वेश्चन नंबर 3 देखते हैं अभी। सेट A इज अ सेट ऑफ X, x का सेट है। x कैसे मिलने वाला है, y प्लस 3, x इक्वल टू y प्लस 3 है, तो y में 3 ऐड करके। तो y क्या है सर, y नेचुरल नंबर है और लेस देन 3 है, 3 से छोटा नेचुरल नंबर, 1 और 2। तो पहले y की वैल्यू 1 पुट कर दे, हाँ y की वैल्यू लेस देन 3 यानी 1 पुट कर दे, तो 1 प्लस 3 कितना होगा, 4। x की वैल्यू 4 आ गई, क्योंकि यहाँ पे x के बारे में इंफॉर्मेशन दिया है, x की वैल्यू यहाँ पे लिखते। ठीक है, और 2 पुट करो, 2 प्लस 3 5, बस 1 और 2 ही पुट कर सकते, क्योंकि लेस देन 3 नेचुरल नंबर कौन सा होता है, 1 और 2। 4 देखते हैं, बी, बी इज द सेट ऑफ पी सच दैट पी इज होल नंबर। पी क्या है, होल नंबर, और पी का स्क्वायर लेस देन 20 चाहिए। तो पहला होल नंबर क्या है, 0, पहला होल नंबर क्या है, 0, 0 का स्क्वायर क्या होता है, 0, लेस देन 20। यहाँ पे पी की वैल्यू लिखनी है, तो मैंने पी की वैल्यू 0 पुट की, जो होल नंबर है, तो पी स्क्वायर लेस देन 20 आ रहा है, यानी कंडीशन सेटिस्फाई हो रही। उसके बाद में 1 का स्क्वायर 1, 2 का स्क्वायर 4, 3 का स्क्वायर 9, 4 का स्क्वायर 16, लेस देन 20 है। 4 के बाद में आपने 5 लिया, तो 5 का स्क्वायर 25, जो लेस देन 20 नहीं है। तो यहाँ पे प्रोसेस स्टॉप होगी और कर्ली ब्रैकेट कंप्लीट हो गया। यानी आपको ऐसा आंसर लिखना है कि कंडीशन फुल आपको यहाँ पे फुलफिल करनी है। ठीक है, चला विद्यार्थी मित्रों, क्वेश्चन नंबर 5, लिस्ट द एलिमेंट्स ऑफ द फॉलोइंग सेट। लिस्ट करायची फक्त एलिमेंटची, खूप सोपं आहे। एक्स, एक्सबद्दल इथे माहिती यायला पाहिजे पूर्ण, ओके, म्हणजे एक्सची जी काही व्हॅल्यू येणार आहे ती लिस्टमध्ये येणार आहे। मग इथे बघायचं, एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3 इक्वल टू 0 इक्वेशन आहे, तर एक्सची मॅक्झिमम पॉवर 2 आहे। इथे बघा, एक्सची पॉवर 2 आहे, एक्सची पॉवर 1 आहे, मॅक्झिमम किती, 2, म्हणजे इथे 2 सोल्यूशन येतील। मग एक्सची व्हॅल्यू जी मी 1 पुट करून बघतो, हां इथे बघा, 1 स्क्वेअर 1 मायनस 2 इंटू 1 2 मायनस 3 इक्वल टू 0 काय ते रे, 1 मायनस 5 मायनस 4 रॉंग आहे, मायनस 4 ने 0 इक्वल नाही आहे, 1 नाही आहे। मग काय पुट करून बघू, 3 स्क्वेअर 9, 3 इंटू 2 6 मायनस 3, 9 मधून 6 गेले 3, 3 मधून 3 गेले 0, 0 इक्वल टू 0 नाही, म्हणजे पहिले 3 हे पक्क आहे। ठीक आहे, आता 1 ने आपलं काम झालं, आणि मायनस 1 पुट करून घेऊ, मायनस 1चा स्क्वेअर 1 मायनस 2 इंटू मायनस 1 प्लस 2 मायनस 3, सो 3 मायनस 3 0, 0 इक्वल टू 0 आहे, सो मायनस 1। फक्त 2 सोल्युशन आहे, कोणते, 3 अँड मायनस 1, असंच तुम्हाला चेक करावं लागेल क्रॉस चेक करून, कारण हे पूर्ण सॉल्व करायची मेथड 9 स्टँडर्डला आहे, 8 नाही आहे। तर क्रॉस चेक कसं करायचं, एक एक व्हॅल्यू पुट करायचं, पहिले पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह, जी व्हॅल्यू मॅच झाली ती असेल सोल्युशन। डिग्री 2 आहे, म्हणजे मॅक्झिमम 2 सोल्युशन येतील, ओके। पुढे एक्सच्या व्हॅल्यू लिहावं लागतील इथे, काय बघा, एक्स म्हणजे काय, 2y प्लस 5, मग वाय काय, वाय नॅचरल नंबर आहे 2 पासून, तर 6 पेक्षा लहान, 6 पेक्षा लहान नॅचरल नंबर कोणता आहे, 5, 2 पासून ते 5 पर्यंत व्हॅल्यू टाकायची, पहिले व्हॅल्यू 2 टाकली मी, 2 इंटू 2 4 प्लस 5 9, एक्सची व्हॅल्यू आली 9, एक्सची व्हॅल्यू लिहायची आहे ना, सेट कोणाची माहिती देतो आहे, एक्सची माहिती देतो आहे।
दोन नंतर तीन टाकतो, तीन दुने सहा, सहा आणि पाच अकरा, इलेवन, दोन झालं तीन, नंतर फोर, फोर टू जार एट, एट प्लस फाईव्ह थर्टीन, फोर नंतर फाईव्ह, फाईव्ह टू जार टेन, टेन प्लस फाईव्ह फिफ्टीन, सिक्स टाकता येणार नाही कारण वाय काय फ्रॉम टू टू फाईव्ह, दोनपासून पाचपर्यंत, सहापेक्षा लहान म्हणजे पाचपर्यंत, म्हणजे व्हॅल्यू फाईव्ह फोर थ्री टू तुम्ही पुट करू शकता, टू थ्री फोर फाईव्ह पुट केलं, जी एक्सची व्हॅल्यू येणार आहे ती दिली यायची, एक्सची व्हॅल्यू नाईन इलेवन थर्टीन अँड फिफ्टीन. ओके, तर तुम्ही समजून घ्या सेट कोणाबद्दल माहिती देतो आहे, एक्सबद्दल, तर एक्सची जी व्हॅल्यू ती दिली यायची, वाय कुठे आला, एक्स इक्वल टू टू वाय प्लस फाईव्ह, मग वायची व्हॅल्यू पुट केल्यावर एक्स भेटेल, मग वाय काय नॅचरल नंबर, दोनपासून ते सहापेक्षा कमी, मग दोनपासून दोन व्हॅल्यू टाकली, बे दुने चार आणि पाच नऊ, तीन टाकली, तीन दुने सहा आणि पाच अकरा, याप्रमाणे कॅल्क्युलेट करा. एक्स इज अ फॅक्टर ऑफ 24, 24 चे फॅक्टर 1 अँड 24 होतं फिक्स आहे, नंतर 2, 2 12 जार, 2 आणि 12, 3, 3 8 जार, नो प्रॉब्लेम, 4, 4 6 जार, हे झाले याचे फॅक्टर. ठीक आहे, एक्स एक्स बिलॉंग्स टू झेड, एक्स स्क्वेअर इज लेस दॅन इक्वल टू 4, म्हणजे असा नंबर की ज्याचा स्क्वेअर, झेड कायसाठी यूज केला होता, इंटीजर, असा इंटीजर की ज्याचा स्क्वेअर चार किंवा चारपेक्षा कमी यायला पाहिजे. मग काय, सपोज मी घेतला दोन, दोनचा स्क्वेअर चार येतो, चालेल, मायनस टूचा स्क्वेअरसुद्धा फोर येतो, चालेल, टू मायनस टू, नंतर वन, वनचा स्क्वेअर वन, मायनस वनचा स्क्वेअर पण वन, सो वन अँड मायनस वन, चारपेक्षा कमी, नंतर झिरो, झिरोचा स्क्वेअर झिरो असतो. ओके, सो झिरो स्क्वेअर झिरो लेस दॅन फोर आहे, वन स्क्वेअर वन लेस दॅन फोर आहे, मायनस वन स्क्वेअर पण वन लेस दॅन फोर आहे, मायनस टू स्क्वेअर फोर इक्वल आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू म्हटलं आहे, टू स्क्वेअर फोर इक्वल आहे, सो टू मायनस टू वन मायनस वन झिरो आर झेड, झेड म्हणजे इंटीजर्स आहे. लास्ट एक्स, एक्स कसा घ्यायचा आहे की थ्री एक्स मायनस टू आर लेस दॅन इक्वल टू टेन पाहिजे, म्हणजे दहा किंवा दहापेक्षा कमी पाहिजे, एक्सची व्हॅल्यू काय टाकायची, नॅचरल नंबर, पहिला नॅचरल नंबर काय, वन टाका, तर थ्री वन जा थ्री, थ्री मायनस टू वन, ओके, नो प्रॉब्लेम, एक्सची व्हॅल्यू काय टाकायची, वन टाकले, वन पुट केल्याबरोबर दहापेक्षा कमी होतो किंवा दहा येतो, चालेल, इथे एक्सच्या व्हॅल्यू लिहायची, व्हॅल्यू पुट केली मी एक्सची दोन, एक्सची व्हॅल्यू लिहायची, पुट करा, थ्री टू जा सिक्स, सिक्स मायनस टू फोर लेस दॅन टेन, राईट आहे, थ्री पुट करा रे, थ्री थ्री जा नाईन, नाईन मायनस टू सेवन लेस दॅन टेन आहे, राईट आहे, चालेल, फोर पुट करा तर, फोर थ्री जा ट्वेल्व, ट्वेल्व मायनस टू टेन, टेन टेन इक्वल आहे, चालेल, कारण इथे साईन आहे बघा, याचा अर्थ असतो दहा किंवा दहापेक्षा कमी दोघी चालेल. ओके, इथे फाईव्ह पुट करू शकत नाही का, फाईव्ह थ्री जार फिफ्टीन, फिफ्टीन मायनस टू थर्टीन, थर्टीन इज नॉट लेस दॅन ऑर इक्वल टू टेन. ठीक आहे, तर आता आपला क्वेश्चन नंबर फाईव्ह खूप काळजीपूर्वक आणि व्यवस्थित ॲन्सर काढावे लागतील, हा टॉपिक सोपा नाही आहे, हां, याला खूप असं इझिली घ्यायचं नाही आहे, सिरियस टॉपिक आहे.